नमस्कार, माझे नाव ब्रँडन रॉबिन फर्नांडिस आहे. माझ्या शाळेचे नाव व्हीएन नबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल बांदा आहे. माझा वय 12 वर्ष आहे. माझा विषय आहे योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांचा 8वा रूप, शिवरायांचा 8वा पराक्रम. अखंड हिंदुस्थानाची आराध्या देव योगपुरुष, तसेच हिंदवी स्वराज्याचे स्फूर्तिस्थान म्हणजे शिवाजी राजे. शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातले एक आदर्श राजा होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यात शिवनेरी या किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शहाजी भोसले होते. वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी स्वराज्याची निर्मितीची शपथ घेतली. वयाच्या 16व्या वर्षी तोरणागड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. कधी कधी आम्हाला प्रश्न पडतो की खरा शिवाजी कोणाला म्हणायचे. जो 65 किलोची तलवार भागवतो तो वेसाजी, जो 2000 सैन्याशी एकटाच झुंजतो तो बाजी, जो हात तुटला तरी शत्रूंशी लढत राहतो तो तानाजी, जो 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो तो संताजी, जो शत्रूच्या छावणीत घुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस कापतो तो धनाजी, जो घाण्या वाघाला 1 तास फाडतो तो संभाजी, आणि या सर्वांना एकत्र धरून स्वराज्याचे तोरण बांधतो तो शिवाजी. त्यांनी युद्धात शक्तीचा आणि युक्तीचा पूर्णपणे वापर करून 100हून अधिक किल्ले जिंकले. शिवाजी महाराजांना पूर्वी महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. मोठा भूभाग निजामशाह आदिलशाह यांच्या कब्ज्यात होता. शिवाजी महाराजांनी जीव ओतून मावळे गोळा केले, त्यांना स्फूर्ती व प्रेरणा दिली. त्यांनी वनदुर्ग, गिरिदुर्ग, जलदुर्ग या तिन्ही प्रकारचे किल्ले बांधून लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. गनमीकावा या तंत्राचा वापर करून अनेक किल्लेगड जिंकले. त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज व सिद्धी यांना वेटीस आणले, भक्कम मारमार उभा केला. शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक असे म्हटले जाते. त्यांनी कधी भेदभाव केला नाही. संतांचा, विद्वानांचा सत्कार केला. मंदिर व मस्जिदीची रक्षण केली. स्त्रियांचा सन्मान केला. त्याच्या आयुष्यात अनेक संकटे आले तरीही अजिबात न डगबगता त्यांनी त्याचा सामना केला. प्रतापगडचा पराक्रम, आग्राहून सुटका, सुरतीची लूट, शाहिस्तेखानाची फजिती, त्या सर्व रोमांचकारक घटना त्यांच्या आयुष्यात घडली. त्यांनी प्रजेवर मुलाप्रमाणे प्रेम केले. त्यांनी महाराष्ट्र अष्टप्रधान मंडळ सुरू केले. असा हा धैर्यवान, थोर, व्यक्तिमत्व शिस्तबद्ध, लक्षकर असलेला आदर्श वीर पुरुष, संघटक आणि थोर राष्ट्रपुरुष 3 एप्रिल 1680 रोजी जनतेला प्रचंड दुःखात लोटून अनंतात विलीन झाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.